मी प्रिया आणि आपण पाहत आहे इंडिया न्यूज वन. घेऊयात आज दिवसभरातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. बारामती सहकारी बँकेचे स्वीकृत संचालक म्हणून श्रीनिवास बहुळकर आणि प्रीतम पहाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी सर्व विद्यापीठ आणि विद्यालयांतील विद्यार्थिनींची सुरक्षा ही संबंधित शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे. शैक्षणिक परिसर, वसतिगृह, ग्रंथालय, उपहारगृहे तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना करून सुरक्षिततेबाबत नियमांचे कठोर पालन करावे असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. बातमी आहे शिर्डी मधून. पोलिसांच्या मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने गुरुवारी शिर्डी येथे बेवारस बालकांचा शोध घेण्यात आला. या शोध मोहिमेत शिर्डी परिसरात 11 बालके हे बेवारस आढळून आली होती. या बालकांच्या कुटुंबियांचा शोध घेऊन ही बालके पुन्हा त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. तसेच पालकांनी यापुढे या बालकाची काळजी घेणे, चुकीची कामे करण्यास प्रवृत्त न करणे आणि पुढील उपाययोजनांबाबत पोलीस निरीक्षक भीमराव नांदूरकर यांनी समुपदेशन केलेलं आहे. बातमी आहे दौंड मधून. दौंड तालुक्यातील कानगाव येथे कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या कारणावरून मुख्य रोहित्रांमधून वीज तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेची दखल राज्य महावितरण कंपनीने आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. या घटनेनंतर महावितरण कंपनीने अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले. यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत राज्यातील किती साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे पैसे दिले याची यादी साखर आयुक्तांनी जाहीर केली असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 13 साखर कारखाने अपूर्ण FRP देणाऱ्या कारखान्यांच्या लाल यादीत आले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी त्याची माहितीही थेट साखर विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिद्ध केली आहे. बातमी आहे यवतमधून. गावाच्या हद्दीतील पुणे सोलापूर हायवे लगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे ATM मशीन हे गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आणि कापून ATM मशीनचे नुकसान करून त्यामधून एकूण 23,80,700 रोख रक्कम ही लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आला असून यातील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून रोख 10 लाख रुपये आणि एक मोटारसायकल देखील ताब्यात घेण्यात आली आहे. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह या दोन्ही आरोपींची चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात गुप्त भेट झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांच्या कैदी पार्टीतील 4 अधिकारी आणि कर्मचारी यांना नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संसदेच्या नवीन इमारतीचा खर्च 223 कोटींनी वाढला. सगळ्याच क्षेत्रात वाढलेल्या महागाईचा फटका संसदेच्या नवीन इमारतीलाही बसतोय. या प्रकल्पाचा खर्च 971 कोटी रुपयांवरून सुमारे 1,200 कोटी इतक्या रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टील, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कामांवर वाढलेल्या दरांमुळे जास्त खर्च असल्यामुळे ही किंमत वाढल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. बातमी आहे कोल्हापूर मधून. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची पुन्हा निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी आमदार राजू आवाळे यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद पुन्हा मिळवले तर उपाध्यक्षपद काँग्रेसने पदरात पाडून घेतलंय. अमरावती जिल्ह्यातील रहीमपूर येथील 25 वर्षीय नराधमाने 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अजय तेलगोटे या नराधमाने 2 चिमुकलीवर अत्याचार केलाय. पोलिसांमध्ये याबाबत तक्रार दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. ICC 2022 T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केलंय. भारताचा पहिला सामना
23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर पाकिस्तान विरुद्ध होणार आहे टी20 विश्वचषकाचे सामने 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार आहे। कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिणामामुळे कला विश्व पुन्हा ठप्प झालंय। रसिकांच्या गर्दी अभावी कला दालने ओस पडू लागल्याने काही चित्रकार आणि छायाचित्रकारांनी आपली प्रदर्शने रद्द केली आहेत। काहींनी नियोजित प्रदर्शने पुढे ढकलल्याने शहरातील खासगी आणि महापालिकेची कला दालने ही तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापकांनी घेतलाय। बातमी आहे भंडारामधून। जिल्ह्यात आधारभूत केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान्य खरेदी होत आहे। त्यानुसार आतापर्यंत सुमारे 27,77,402 क्विंटल धान्याची खरेदी करण्यात आली आहे। बातमी आहे मलकापूरमधून। चिमुकल्यावर हल्ला करून त्याला फरफटत नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याची त्या मुलाचा बाप भिडला। बिबट्याची झटापट करून त्याने आपल्या चिमुकल्याला सुखरूप सोडवलंय। कराड तालुक्यातील किरपे गावात गुरुवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार समोर आलाय। बातमी आहे पालघरमधून। काळाच्या ओघात उत्पादनात तर वाढ होतीये पण योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळत नाही। शेतकऱ्यांची हीच गरज ओळखून आता बाजारपेठा जवळ करण्यासाठी वेगवेगळे पर्याय खुले केले जात आहेत। राज्यातील जनतेसाठी आनंदाची बातमी आहे। सध्या राज्यातील धरणांमध्ये 80.33% पाणी साठा आहे, त्यामुळे यंदा मे महिन्याच्या उकाड्यातही राज्यातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही। नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि कोकण विभागातील लघु, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण धरणांमध्ये सरासरी 82.33% जास्त पाणी साठा आहे। वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या ऑल इंडिया कोटामध्ये ओबीसीसाठी 27% आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण कायम राहील असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। मेरिट बरोबरच आरक्षणही आवश्यक आहे, याला विरोधाभास म्हणता येणार नाही। केवळ चांगले मार्क हा गुणवत्तेचा एकमेव निकष नाही अशी महत्वपूर्ण टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली आहे। इयत्ता 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं। आता बोर्डाने 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक देखील जारी केलंय। इयत्ता 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारी पासून सुरू होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे। 10वीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान होणार आहे। पश्चिमी प्रक्षोभामुळे उत्तर भारतात तसेच वायव्य भारतात सिस्टीम तयार झाली असून त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे। त्यामुळे येत्या शनिवारी आणि रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। बातमी आहे हिंगणघाटमधून। वीर भगत सिंह विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारी एक सामाजिक संघटना असून सतत विद्यार्थी हित जोपासण्यासाठीचा प्रयत्न करते। मागील 1-2 वर्षापासून देशावर कोरोना महामारीचं संकट ओढावलं होतं आणि याच महामारीपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने शाळा आणि महाविद्यालय बंद होते। परंतु शाळा आणि महाविद्यालय बंद करणे हा पर्याय असू शकत नाही, म्हणूनच शासनाने घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा आणि शाळा महाविद्यालय सुरू करावी अशी मागणी वीर भगत सिंह विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। या मागण्या मंजूर न झाल्यास संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा समुद्रपूर तालुका अध्यक्ष गौरव मांडवकर यांनी दिलाय। राज्यातील शासकीय भरती आता IBPS आणि TCS तसेच MKCLच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी जाहीर केलाय। मात्र या 3 कंपन्यांपैकी MKCLला MPSCच्या विद्यार्थ्यांचा विरोध आहे। विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या कंपनीला काळ्या यादीत टाकलं होतं। आता पुन्हा या कंपनीकडे थेट स्पर्धा परीक्षेची जबाबदारी दिल्यानं MPSCच्या विद्यार्थ्यांच्या भुवया या उंचवल्या आहेत। सासूर वाशिनीला माहेर जेवढं जिव्हाळ्याचं तेवढंच ते हक्काचंही राहिलं। सर्वोच्च न्यायालयाने 1956 मध्ये हिंदू कायद्याच्या संहिता कारणापासून
वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या मालमत्तेतील मुलांच्या हक्कांइतकेच वारसा हक्क मुलींना मिळतील असा निर्णय ऑगस्ट 2020 मध्ये दिला होता। त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने 1956 पूर्वीच्या मालमत्तेतही मुलीचा समान हक्क आता मान्य केलाय। राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोंढे यांनी साकारलेल्या नथुराम गोडसे या भूमिकेवरून सध्या राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झालाय। अशात आता राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका समोर आली आहे। राष्ट्रवादी हा संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे। या संविधानाने दिलेले अधिकार हे प्रत्येकाला आहेत आणि कर्तव्य ही प्रत्येकासाठीच आहेत। त्यानुसार अमोल कोल्हे कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारत असतील तर त्याला आमचा विरोध नाही असं राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलंय। कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याच लाभार्थ्यांना समजलं नसल्याचं समोर येत आहे। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 10,40,000 अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिलाच डोस अजून घेतलेला नाही। आज दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालेला आहे। मात्र अशाच प्रकारच्या वेगवान बातम्या जाणून घेण्यासाठी आजच इंडिया News 1 या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।